काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी भारतातल्या विविधतेवर भाष्य करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दक्षिण भारतात राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतीय लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात आणि पश्चिमेकडचे भारतीय अरबांसारखे दिसतात. असं असलं तरी वैविध्यपूर्णतेनं नटलेल्या या देशात आपण सर्वच बंधू आणि भगिनींप्रमाणे एकत्र नांदत आहोत असं पित्रोदा यांनी म्हटलं आहे. मात्र पित्रोदा यांच्या या वर्णभेदी वक्तव्यामुळेच चांगलंच वातावरण तापलं आहे. त्यांच्या वर्णभेदावरच्या वक्तव्याचा भाजपानं कडाडून निषेध केला आहे. वर्णभेदावरून पित्रोदा यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान आहे असं सांगत राहुल गांधी यांनी याबाबत उत्तर द्यावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टणकावून सांगितलं आहे. अमेरिका में ये सहजादे के एक अंकल रहते हैं. ये सहजादे के फिलोसोफर एंड गाइड अंकल ने बड़ा रहस्य खोला है. उसने कहा है कि जिनका चमड़ी का रंग काला होता है ये सब अफ्रीका के हैं. मतलब आप सबको, मेरे देश के अनेक लोगों को चमड़ी के रंग के आधार पर उन्होंने इतनी बड़ी गाली दे दी. तब जाकर के मुझे समझ आया कि चमड़ी का रंग देख करके उन्होंने मान लिया कि द्रौपदी मुर्मू भी अफ्रीकन है और इसलिए उनकी चमड़ी का रंग काला है तो उनको हराना चाहिए. ये सोच आज पहली बार मुझे तो पता चला कि ये दिमाग कहां काम कर रहा है इनका, ये देश को कहां ले जाएंगे. अरे चमड़ी का रंग कोई भी हो, हम तो श्री कृष्ण की पूजा करने वाले लोग हैं जिसकी चमड़ी का रंग यहां हम सब जैसा रंग था. काँग्रेसनं मात्र पित्रोदा यांची ही भूमिका वैयक्तिक असल्याचं म्हटलं आहे.